महत्वाची बातमी राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी पवारांनी पंधरा जणांच्या कमिटीला दिली पण सुप्रिया सुळेंनाच राष्ट्रवादीचा अध्यक्ष नेमा अशी पवारांची इच्छा होती असं अजित पवारांनी म्हटलंय शरद पवार काही भूमिका घेतात आणि मग त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे पवार साहेबांचं वय आहे चौऱ्याऐंशी साहेबांनी जाहीर केलं मी कुठेही निवडणुकीत उभा राहणार नाही पवार साहेबांनी मध्ये जाहीर केलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षाचा राजीनामा देणार आणि तशा पद्धतीनं तुम्ही पण सगळ्यांनी मीडियाने ती बातमी चालवली आणि त्यांनीच पंधरा लोकांची कमिटी जाहीर केली तिथं नावं वाचली आणि त्यांनी सांगितलं की सा इतला कि या पंधरा लोकांनी दोन दिवसात बसावं आणि कुणावरकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाची सूत्र द्यायची ते ठरवावं आणि तीच ठरवत असताना त्यांची इच्छा होती की जरी तुम्ही चौदा लोक एकत्र बसला तरी ते तिथं सुप्रिया सुळेंनाच प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमावं आणि पुन्हा भाषणात म्हणतात की तुम्हाला काय मी म्हातारा वाटतो काय मी म्हातारा झालो म्हणजे मला तर काहीच कळत नाही मी या सगळ्याचा गेल्या कित्येक वर्षाचा साक्षीदार आहे आणि काही भूमिका त्यांनी घेतली की ते म्हणतात ती माझी स्ट्रॅटेजी होती आणि आम्ही काही सांगितलं की म्हणतात हे बरोबर नाही आता आम्ही पण तीस वर्ष राजकारणात आहे आम्हालाही थोडं बहुत आम त्यांच्या एवढं कळूच शकत नाही आमची तेवढी कॅपॅसिटीच नाही